नमस्कार विद्यार्थी मित्रों, इन लास्ट पीरियड यू हैव स्टडी अबाउट द मेंडेलियुज पीरियोडिक टेबल। फर्स्ट वी कंसीडर द मेंडेलियुज लॉ। द फिजिकल एंड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पीरियोडिक फंक्शंस ऑफ देयर एटॉमिक मासेस। यू हैव स्टडीड इट एंड ऑल्सो यू हैव स्टडीड द मेंडेलियुज पीरियोडिक टेबल। बट व्हेन मॉडर्न साइंटिस्ट डिटेल स्टडी अबाउट द मेंडेलियुज पीरियोडिक टेबल, एट दिस टाइम दे फाउंड दी सम लिमिटेशंस और सम डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियुज पीरियोडिक टेबल। म्हणजे जेव्हा मॉडर्न सायंटिस्टने मेंडेलियुज पीरियोडिक टेबलचा स्टडी केला, त्यावेळेस त्यांना त्या मेंडेलियुज पीरियोडिक टेबलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, काही लिमिटेशन्स आढळून आल्या। त्या लिमिटेशनमध्ये फर्स्ट लिमिटेशन इज दॅट विच इज रिलेटेड टू द होल नंबर ॲटॉमिक मास। होल नंबर इन मॅथमॅटिक्स वी हॅव स्टडीड इट, होल नंबर ॲटॉमिक मास। ॲक्च्युअल the atomic mass of the cobalt and nickel is 58.93 and nickel is 58.69, but when we consider the whole number atomic mass, atomic masses of cobalt and nickel, in round figure madhe the atomic mass of the cobalt is 59 and nickel is 59. That means he arranged the number of elements in the increasing order of their atomic masses in his periodic table. But the when we take the whole number atomic mass of the cobalt and nickel, both of them are 59. That means any two elements have no single atomic mass number. म्हणजे कोणतंही दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर सेम नसेल। परंतु जेव्हा आपण होल नंबरमध्ये दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास घेऊ, त्यावेळेस मात्र इथं काय आलेलं आहे, सेम आलेलं आहे। म्हणून त्या दोन्हीही एलिमेंटचा पोझिशन मांडत असताना त्याने एकाच ठिकाणी मांडलेला आहे। दिस इज द फर्स्ट डिमेरिट ऑफ द मेंडेलियुज पीरियोडिक टेबल। परत एकवेळेस पहा, व्हेन वी कन्सिडर द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द कोबाल्ट अँड निकेल, बोथ द ॲटॉमिक मास ऑफ द कोबाल्ट अँड निकेल इन द होल नंबर सिस्टीम इज सेम। दॅट मीन्स ही कन्फ्यूज अबाउट द सिक्वेन्स ऑफ द कोबाल्ट अँड निकेल इन हिज पीरियोडिक टेबल। सेकंड इज आयसोटोप्स। सेकंड मिनिट त्यांना आयसोटोप्सच्या बाबतीत आढळून आलं। तर फर्स्ट वी कन्सिडर द डेफिनेशन ऑफ द आयसोटोप्स। द डेफिनेशन ऑफ द आयसोटोप्स मीन्स व्हॉट, द एलिमेंट्स हॅविंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, दॅट एलिमेंट इज नोन ॲज द आयसोटोप्स। फॉर एक्झाम्पल क्लोरीन, द ॲटॉमिक मास ऑफ द क्लोरीन इज 35.5 अँड ॲटॉमिक मास नंबर ऑफ द अनदर क्लोरीन इज 37। दॅट मीन्स एलिमेंट इज सेम, ॲटॉमिक नंबर ऑफ द क्लोरीन इज 17 अँड इट्स ऑल्सो 17। ॲटॉमिक नंबर इज सेम बट ॲटॉमिक मास नंबर इज डिफरंट। आणि हे अरेन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। आणि त्यांनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासप्रमाणे मांडले होते, ॲटॉमिक नंबर तर विचारच नाही आहे। जर असं मांडलेलं असेल तर क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 सेपरेट जागा पाहिजे होत्या, परंतु त्याला सेपरेट पोझिशन दिलेले नाहीत। म्हणजे ही कॅन नॉट गिव द फिक्स पोझिशन टू द आयसोटोप्स। आयसोटोप्स हॅव नो सेपरेट प्लेस इन हिज पीरियोडिक टेबल। असे आयसोटोप असलेले जे एलिमेंट आहेत आणि एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास असताना सुद्धा, या एकाच एलिमेंटचं डिफरंट ॲटॉमिक मास असताना त्याने असे एलिमेंटचा विचार केलेला नव्हता। That means isotopes have no separate place in his periodic table if the elements are arranged in the increasing order of their atomic masses. This is the second demerit of the Mendeleev periodic table. Then third is the rise in atomic mass is not uniform. In short, suppose if we take the X element, Y element, Z element and W element in the Mendeleev periodic table, and the atomic mass of that X element is 9, then it is 12, then it is 19, and then द ॲटॉमिक मास ऑफ द डब्ल्यू इज इक्वल टू सपोज 29। असे कुठलेही आपण एलिमेंट कन्सिडर करू लागलो मेंडेलियुज पीरियोडिक टेबलमधले, तर याच्यामध्ये व्हेन वी टेक द डिफरन्स बिटवीन द ॲटॉमिक मास ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह एलिमेंट, इट इज नथिंग बट द 3। देन डिफरन्स बिटवीन द ॲटॉमिक मास ऑफ द टू कॉन्सिक्युटिव्ह नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह एलिमेंट, इट इज नथिंग बट 7 अँड देन इट इज 10। दॅट मीन्स राईज इन ॲटॉमिक मास, म्हणजे इथं 3 ॲटॉमिक मास वाढलेला आहे, इथं 7 ॲटॉमिक मास वाढलेला आहे आणि इथं 10 ॲटॉमिक मास वाढलेला आहे, याचा काही असा सिक्वेन्स नाही आहे। म्हणजे राईज इन ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स इज नॉट युनिफॉर्म, हे युनिफॉर्म आहे। ड्यू टू दिस रिझन
he cannot predict the how many elements between these two elements, between these two elements and between these two elements. यामध्ये असा फिक्स्ड सिक्वेन्स नव्हता ॲटॉमिक मास नंबरचा डिफरन्सचा, म्हणून कोणत्याही दोन एलिमेंटमध्ये आणखी किती एलिमेंटचा शोध लागू शकेल, ही कॅन नॉट एक्सप्लेन अबाउट दिस एलिमेंट. दिस इज द थर्ड डिमेरिट ऑफ द मेंडेलिज पिरियॉडिक टेबल. फोर्थ इज रिलेटेड टू द हायड्रोजन. यू नो दॅट द एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द ॲटॉमिक मास ऑफ द हायड्रोजन इज वन. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास वन आहे. According to the increasing order of their atomic mass, the position of the hydrogen is in a first group element. हा first group element मध्ये आहे असायला पाहिजे, हो तो मांडलेला भी आहे. But when we consider the chemical properties of the hydrogen, आपल्याला molecular formula, chemical property कोणती consider केली आपण, molecular formula. When we consider the molecular formula of the hydrogen, the molecular formula of the hydrogen is H2. The molecular formula of the halogen group element is same to the hydrogen, means then Cl2, Br2, I2, these are the halogen group elements, or F2, हे सगळे halogen group element आहेत. कारण आपण molecular formula तर सांगितलेलं आहे, molecular formula of the hydrogen, chlorine, bromine, iodine and fluorine is similar. यांचे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, म्हणजे अकॉर्डिंग टू द केमिकल प्रॉपर्टी दॅट इज नथिंग बट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर फॉर्म्युला द पोझिशन ऑफ द हायड्रोजन इज इन सेव्हन्थ ग्रुपमध्ये असायला पाहिजे होते या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन आर सेम. ड्यू टू दिस रिझन पोझिशन ऑफ द हायड्रोजन ही कुठं असायला पाहिजे होती, सेव्हन्थ ग्रुपमध्ये असायला पाहिजे होती. आणि दुसरा जर आपण विचार केला, अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड ऑफ द हायड्रोजन अँड क्लोराईड ऑफ द हायड्रोजन, मीन्स ऑट द H2O ऑक्साईड्स ऑफ द हायड्रोजन. ॲट द सेम टाईम व्हेन वी टेक द ऑक्साईड ऑफ द अल्कली ग्रुप एलिमेंट्स, विच आर द अल्कली ग्रुप एलिमेंट्स, द सोडियम, देन सॉरी लिथियम, फर्स्ट इज लिथियम, देन सोडियम, पोटॅशियम, हलिना, केरफ, से फरियाद. मी तुम्हाला पिरियॉडिक टेबल शिकवताना हे सांगेल की लिथियमचं जर आपण रिॲक्ट विथ द ऑक्सिजन जर पाहिलं तर देर इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड्स ऑफ द लिथियम इज Li2O. सोडियमचं झालं पाहिलं तर Na2O. पोटॅशियमचं पाहिलं तर K2O. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड ऑफ द हायड्रोजन अँड अल्कली मेटल एलिमेंट्स आर सेम. किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन क्लोराईड HCl, देन LiCl किंवा NaCl, KCl. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराईड ऑफ द हायड्रोजन, क्लोराईड ऑफ द लिथियम, क्लोराईड ऑफ द सोडियम अँड क्लोराईड ऑफ द पोटॅशियम विच आर अल्सो बी सिमिलर. म्हणजे अकॉर्डिंग टू धिस केमिकल प्रॉपर्टी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साईड्स ऑफ द हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स, ऑक्साइड्स ऑफ द अल्कली मेटल्स, और मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ हायड्रोजन अँड क्लोराइड ऑफ द अल्कली मेटल्स विच आर सिमिलर. अकॉर्डिंग टू द ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट्स अँड क्लोराइड ऑफ दीज एलिमेंट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला आर सेम. ड्यू टू दिस रिझन द पोझिशन ऑफ द हायड्रोजन इज इन फर्स्ट ग्रुप एलिमेंट, बिकॉज अल्कली मेटल्स आर द फर्स्ट ग्रुप एलिमेंट. म्हणजे ऑक्साईड अँड क्लोराईडच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार हायड्रोजनची पोझिशन ही फर्स्ट ग्रुपमध्ये असायला पाहिजे. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन अँड हॅलोजन ग्रुपच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार हायड्रोजन हा सेव्हन्थ ग्रुपमध्ये असायला पाहिजे. म्हणजे मेंडेलिव कन्फ्यूज अबाउट द पोझिशन ऑफ द हायड्रोजन ड्यू टू दीज मॉलिक्युलर फॉर्म्युला, केमिकल प्रॉपर्टी ऑफ दीज एलिमेंट्स. दिस इज द फोर्थ डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिज पिरियॉडिक टेबल. आणखी आपला डिमेरिट सांगता येईल की एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेसप्रमाणे मांडले होते, बट द प्रॉपर्टीज ऑफ द सम एलिमेंट्स आर डिफरंट इन एनी ग्रुप. कारण एनी ग्रुप एलिमेंट कंटेन द सेम प्रॉपर्टीज होत्या. एलिमेंट जरी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासप्रमाणे मांडले तरी एकाच ग्रुपमध्ये, समजा XYZW हे एकाच ग्रुपमध्ये असलेले एलिमेंट आहेत, मग या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या काही एलिमेंटच्या प्रॉपर्टी मात्र डिफरंट होत्या, असंही प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. पण एनी वर बुक ओनली देअर आर फोर डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिज पिरियॉडिक टेबल विच आर गिवन. द फर्स्ट इज रिलेटेड टू द
होल नंबर एटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट्स आर सिमिलर ड्यू टू दिस रीजन ही कन्फ्यूज अबाउट द एटॉमिक मास ऑफ द टू एलिमेंट्स दैट मीन्स किंवा पोजिशन ऑफ द एनी टू एलिमेंट्स फॉर एग्जाम्पल कोबाल्ट एंड निकेल सेकंड आइसोटोप्स आइसोटोप मीन्स हॉट द एलिमेंट्स हैविंग द सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास नंबर एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मासेस बट ही कैन नॉट गिव द फिक्स पोजिशन टू दैट मीन्स ही कैन नॉट गिव द सेपरेट पोजिशन ऑफ द आइसोटोप्स देन राइज इन एटॉमिक मास व्हेन वी एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मासेस व्हेन वी टेक द डिफरेंस बिटवीन द एनी टू कॉन्सिक्यूटिव एटॉमिक मास ऑफ द एनी टू एलिमेंट इज नॉट यूनिफॉर्म ड्यू टू दिस रीजन ही कैन नॉट एक्सप्लेन अबाउट द हाउ मेनी elements will be discovered between the any two consecutive element this is the third demerit and fourth is related to the position of the hydrogen he confused according to the increasing order of their atomic mass and according to the chloride and oxide of the first group element and hydrogen the position of the hydrogen is in first group but according to the molecular formula of the seventh group element the molecular formula of the chlorine is Cl2 bromine is Br2 iodine is I2 Fluorine is F2 and hydrogen is H2. According to the molecular formula of these elements are similar. Due to this reason, the position of the hydrogen in seventh group asayla paije hote. But Mendeleev confused about the position of the hydrogen in first group as well as seventh group. This is the fourth demerits of the Mendeleev periodic table. And today stop here.